अष्टवक्र गीता आपण अध्याय आता 20 पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, जनक राजा पुढे असं म्हणतं की संपूर्ण उपाधिरहित हे माझे निरंजन स्वरूप आहे, त्यामध्ये पंचमहाभूते, सूक्ष्म कार्य करणारे इंद्रिय, मन, शरीर व शून्य अवस्था इत्यादी कल्पित गोष्टी मनच नाहीसे झाल्याने कशा असू शकतील, मीच त्यांचा साक्षी आहे. साधी गोष्ट नाही आहे हे जे म्हटलं, ते खूप धाडसाने म्हटलं गेलं. कारण जनक राजा आता अनुभवाच्या पातळीवर आलाय. अष्टवक्रनी जे 18 अध्यायावर जे विश्लेषण केलं, त्यातले आता हे 2 अध्याय 19 आणि 20 त्यांनी पाहिलं, अनुभवलं हे काय चाललं आहे. तर त्या अनुषंगाने म्हणजे संपूर्ण उपाधिरहित हे माझं निरंजन स्वरूप. उपाधिरहित म्हणजे काय? संपूर्ण हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. संपूर्ण आपण बोलतो ना, संपूर्ण मी एका लग्न समारंभाला मी साक्षी होतो, संपूर्ण मी एखादी केस हँडल केली कोर्टाची, असं म्हणजे संपूर्णपणे. मग हे जे काय आहे, ते एखादा मी संपूर्ण पिक्चर पाहिला, तसं संपूर्ण हा म्हणजे काय, सर्वच्या सर्व पूर्ण मी बघितलं. की उपाधिरहित, उपाधिरहित म्हणजे मी शरीर नाही हे संपूर्ण मी बघितलं, स्व अनुभवलं, असं जनक राजा सांगतो आहे. जे माझे निरंजन स्वरूप आहे, निरंजन म्हणजे निर्गुण जनक, म्हणजे निर्गुण तत्वाचं जनक स्वरूप निरंजन. जसं बोलतो ना दिव्यत्व, त्याला आपण निरंजनाला काय म्हणतो, आपण देवाजवळ निरंजन लावतो. देवाजवळच निरंजन का लावतो, माणसाजवळ का नाही लावत? कारण निरंजन देवाजवळ लावायचं असतं सतत, लक्षात आलं ना. तसं हे जे निरंजन असतं, जे दिव्य स्वरूप असतं, हे आपल्या अंतरंगात आहे, अखंड आहे, हे पाहिलं. आणि त्यामध्ये बघा असं सांगतायत जनकराज, त्यामध्ये पंचमहाभूते आहेत, म्हणजे आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश. सूक्ष्म कार्य करणारी इंद्रिय पण आहेत त्याच्यामध्येच, म्हणजे नाक, डोळे वगैरे. हे मन पण आहे, शरीरही आहे व शून्य अवस्थाही आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी त्याच्यात दिसल्या त्यांना, की ह्या गोष्टी सर्व आहेत, लक्षात आलं ना. जसं माझं घर आहे, घरामध्ये इतर सर्व वस्तू आहेत, तसं इत्यादी कल्पित गोष्टीमध्ये मनच, म्हणजे ह्या सर्वांमध्ये मन हा राजा आहे आपल्या शरीरातलं, लक्षात ठेवा. जसं बोलतात ना, आपल्या ह्या संपूर्ण बॉडीमध्ये मन हा राजा आहे, ह्याचं हे सर्व जीवन आहे. म्हणजे जीव रूपातलं जेवढं जीवन आहे ते मनाच्या स्वाधीन आहे, एवढंच लक्षात ठेवा. अभ्यासासाठी हा मन त्याच्यावरचं राज्य करणारा राजा आहे. तर इथे असं सांगतायत की मनच नाहीसं झाल्याने कशा असू शकतील, म्हणजे मनच नव्हतं, मनच नाहीसं झाल्यामुळे ना अशी अवस्था झाली की सर्वच्या सर्व जे आहे ते सर्व नाहीसं झालं. म्हणजे इंद्रिय पण नाहीशी झाली, शरीर पण नाहीसं झालं, हे सर्व पंचतत्व जे होते, आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश, हे मनाला वेगवेगळे दिसत होते, लक्षात आलं ना. हे सर्व नंतर अशी अवस्था झाली की मीच त्याचा साक्षी आहे, म्हणजे पंचतत्वांचा मीच साक्षी आहे, सर्व इंद्रियांचा मीच साक्षी आहे, मनाचाही मीच साक्षी आहे, शरीराचाही मीच साक्षी आहे, आणि शून्य अवस्थेचाही मीच साक्षी आहे. ह्या सर्वांना पाहणारा, लक्षात, सर्वांना अनुभवणारा, सर्वांना जाणणारा मी आहे. मग तो मी केवढा व्यापक असेल, एवढं लक्षात घ्या, केवढा व्यापक असेल. आता साधारण गोष्टींमध्ये जाऊ, पंचमहाभूत, आप, तेज, वायू, पृथ्वी, किती विशाल आहेत, किती विशाल आहेत, खूप विशाल आहेत. त्यांना जाणणं, त्यांना अनुभवणं साधी गोष्ट नाही भावंडानं, साधी गोष्ट नाही. कारण ह्याच पंचतत्वानी वेगवेगळी शरीरं निर्माण केली गेली, लक्षात आलं ना. हेच प्रत्येक गोष्टीमध्ये ही पंचतत्व भरलेली दिसतील तुम्हाला. सर्वच्या सर्व हे निर्माण होते, हे त्याच्यामध्ये ह्या 5 तत्वांचा सूक्ष्म पद्धतीने अंगीकार असतो, म्हणजे आतमध्ये असतात ते,
लक्षात आलं, सूक्ष्म कार्य करणारे इंद्रिय, नाक, डोळे, कान वगैरे तर सर्वांनाच आहेत, बरेच जणांना आहेत. अजून काही इंद्रियांमध्ये बरेच स्पर्शज्ञान पण येतं, लक्षात आलं ना, ते पण इंद्रियांनी अनुभवता येतं ना. एखादा बर्फ जेव्हा आपण हे करतो, हातात घेतो, डोळे बंद करून घेतो काय, पण आपल्याला गारवा लागतो ना. गारवा ज्या वेळेला आपण अनुभव घेतो ना इंद्रियांनी, एखादा गरम तवा आहे, डोळे झाकून जरी सुकून लागला तरी आपल्याला त्याचा अनुभव मिळतो ना. म्हणजे ही इंद्रिये किती सूक्ष्म असतात. एखादी वायर आहे, सुटलेली आहे, न कळत हात लागला तरी करंट लागतो ना. म्हणजे आपली इंद्रिय कितीतरी सूक्ष्म असतात, लक्षात. तशाच पद्धतीमध्ये की हे जे सूक्ष्म आहे आपल्या शरीरामध्ये, लक्षात आलं ना, ही इंद्रियांनाही मी पाहू शकतो, लक्षात आलं ना, त्यांचा साक्षी मी आहे. तर लक्षात घ्यावं केवढा मोठा आनंद आहे हा. म्हणजे इंद्रिय कुठेही जाऊ शकत नाही, त्या सर्वांना मी पाहू शकतो, मी कारण मी साक्षी आहे त्याचा. पुढे असं की मन जिंकेल तो जग जिंकेल, लक्षात आलं. साधी गोष्ट नाही की मनाला कसं पाहू शकतो, मग त्याचा कसा साक्षी, त्याचा कसा साक्षी म्हणजे काय माहिती आहे, लक्षात आलं, त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे की मन हे जे आहे हे भूतकाळात आणि भविष्यकाळात, लक्षात आलं, मन हे भूतकाळात आणि भविष्यकाळात नांदणारी शक्ती म्हणजे मन. ते वर्तमान काळात नाही थांबू शकत, नाही थांबू शकत. त्याचं कारण आहे, त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे की हे जे मन आहे, लक्षात द्या, हे जे मन आहे हे वर्तमान काळात कधी थांबत नाही. मी तुम्हाला गंमत सांगतो की प्रत्येकाने अनुभव घ्या पाहिजे, तर लक्षात आलं ना, प्रत्येकाने अनुभव घ्या की मी शाळेमध्ये जेव्हा जातो त्यावेळेला मुलांना 2 अंकी गणित सोडायला सांगतो, 2 अंकी फक्त गुणाकाराचं, 2 अंकी गणित मला जो सोडून देईन त्याला मी 500 रुपये बक्षीस देते, 500 रुपये. तर सर्व शाळेतली जी मुलं असतात किंवा कॉलेजची मुलं कोणी असो किंवा प्रोफेसर, सर्वांना मी सांगतो की मीच तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही सोडवा, लक्षात. आणि जर तुम्ही जर गणित सोडवलं तर माझ्याकडनं 500 रुपये घेऊन जा. तर मग मी काय करतो, त्यांना एक आकडा लिहून देतो. हॅलो, लक्षात आलं, आकडा लिहून देतो. आणि तो आकडा म्हणजे काय माहिती आहे, फळ्यावर लिहून देतो की 57 गुणिले 57, 57 गुणिले 57. पहिलं त्याच्या अगोदर मी काय करतो, 45 गुणिले 45 असं देतो. कशासाठी, की त्यांना समजेल. आणि मी त्यांना सांगतो की आता हा पटापट तुम्ही वहीवर लिहून सोडवा. आणि मी टायमिंग लावतो, फक्त 15 सेकंदामध्ये ही मुलं सोडून देतात लगेच उत्तर, पटकन 15 सेकंदामध्ये. पण मुलं हुशार असतात, ते काही साधी गणित आहेत. शिक्षक पण पटापट त्याचं. आता मी तीच गोष्ट त्यांना सांगतो की तुम्ही फळ्यावरती असं समजायचं की डोळे बंद करायचे, सर्वांनी डोळे बंद करायचे. तेच 2 अंकी गुणाकार मी तुम्हाला सांगणार, सर्वांना डोळे बंद करा, कोणीही डोळे कृपया उघडू नका आणि चिटिंग करू नका. तुम्ही 15 सेकंदात सोडवलं, मी तुम्हाला 1 मिनटं देतो 2 अंकी गुणाकाराचं. 1 मिनटं देतो, सेम आकडे, वरती जे आकडे असेल तेच खाली आकडे देणार, दुसरे कुठचेही अंक देणार नाही. मग त्यावेळेला त्यांना सांगतो 57 गुणिले 57, हे डोळे बंद करा आणि मला हे गणित सोडवायचं. तुमच्यासमोर ब्लॅकबोर्ड असेल, मी असं सर्व सांगतो, ब्लॅकबोर्ड आहे, तुमच्या हातात चॉक दिला आणि तुम्ही आकडा लिहिता 57 गुणिले 57, डॅश मारून आता तुम्हाला टाईम स्टार्ट, 1 मिनटं चालू, तुम्ही हे गणित सोडवायचं. तुम्हाला मी सांगतो माझा 10 वर्षाचा अनुभव आहे, आत्तापर्यंत एकानेही गणित कधी सोडवलं नाही आणि त्याचं उत्तर जसंच्या तसं मला कधी दिलं नाही एकानी. कॉलेजच्या प्रोफेसरांनी पण नाही सोडवलं ते. मग भले किती मास्टर डिग्री घेतलेलं असू देत,
त्यांनीही माझं ह्या प्रश्नाचं उत्तर मला अजूनपर्यंत दिलं नाही. सर्वांनी दिली ती उत्तरं सर्व चुकीची दिली मला. त्यावेळेला त्यांनी हा विचार केला, तुम्ही पण बघा, तुम्ही प्रत्येकाने ट्राय करून बघा ह्याच्यावरती, असं काही नाही. त्याचं कारण असं आहे, नंतर मी सांगतो की आपलं जे मन आहे, कारण अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला आत्ता सांगणं चुकीचं आहे, नुसतं बडबडायचं नाही. की त्यावेळेला त्यांना स्वतःला लाज वाटते की मी बोलतो काही लाजायची गरज नाही किंवा हे नाही की अपमान हा नाही. मी तुम्हाला एक शास्त्र शिकवलं त्याच्यात की आपलं जे मन आहे ते भविष्य आणि भूत ह्या दोन्हीमध्येच फिरत असतं, त्याला वर्तमान काळात स्थिर होणं जमतच नाही. लक्षात, त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण होतं. ह्याच्या पलीकडे नाही, जसं घड्याळाचं लंब पुढे आणि मागे जातं तो मध्येच थांबतच नाही, तसं हे मन आपलं हे सतत 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 इकडे तिकडे धावत असतं. मग त्याला जे स्थिर करण्याची जी कला आहे, त्याला जे पाहण्याचं, ज्या वेळेला तुम्ही एका विशिष्ट लेवलला स्वस्वरूप जेव्हा पाहता, ही पंचतत्व तुम्ही पाहू शकता, सूक्ष्म कार्य करणारी इंद्रिय तुम्ही पाहू शकता, तर त्या मनाला का नाही पाहणं? खूप छानपैकी मन इकडे तिकडे कुठेच जाणार नाही आत्मज्ञान झाल्यानंतर, गप्प राहतं. जसं रामाच्या बाजूला हनुमंत राहतं तसं गप्प राहतं ते. तिसरी गोष्ट म्हणजे शरीर. हे शरीर आहे ना आपलं, या शरीराला आपण पाहू शकतो. आज तुम्हाला कोणाला माहिती आहे की हृदय काय काम करतं, बाकी इतर इंद्रिय काय काम करतं, आपल्या शरीरामध्ये शक्ती किती आहे? मी हिप्नॉटिझम करताना आम्ही ह्या गोष्टींचा खूप वापर करतो. आता आम्ही हिप्नॉटिझम सोडलं, पण एक लक्षात ठेवा की खूप शक्तिशाली आपलं शरीर आहे, एवढंच सांगतो. खूप शक्ती आहे. एकच छोटंसं उदाहरण देतो की दोन खुर्च्यांच्या मध्ये जर माणसाला झोपवलं तर त्याच्या पोटावरती त्याच्या वजनाचा दुप्पट जरी माणूस त्याच्या पोटावरती उभा केला तरी देखील तो एक इंचही खाली जात नाही. लक्षात आलं, एक इंच पण खाली जात नाही, मध्ये काही सपोर्ट नाही. पुन्हा सांगतो, एका साईडला डोकं, तिथे खुर्ची, दुसऱ्या साईडला पाय, मध्ये काहीच नाही, मध्ये पूर्ण मोकळी जागा. आणि त्या पोटावरती मधल्या भागावरती जरी त्या माणसाला उभा केला तरी तो एक इंचही खाली जात नाही. आणि जरी त्याचं वजन 45 असलं त्या मुलाचं ज्याच्यावर प्रयोग करणार, आणि वरती जर 90 किलोचा माणूस उभा केला तरी देखील त्या मुलाला जर विचारलं नंतर तर तो बोलणार, फक्त 10 ते 12 किलो वजनाचा माणूस माझ्या पोटावर उभा केला होता. हे आश्चर्य नाही आहे, हे काय जादू नाही आहे, पण ही अद्भुत शक्ती आपल्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये वास करत असते. लक्षात, प्रत्येकाच्या शरीरामध्ये, फक्त एक विशिष्ट कलागुणाने ती आपल्याला व्यक्त करता येते. एवढंच काही ते सत्य तुम्ही ओळखा, बाकी काही नाही. म्हणून हे शरीर काय अद्भुत आहे, किती दिव्य आहे, किती भव्य, काय त्याचं कार्यपद्धती आहे, हे पण आपण त्याला साक्षी राहून बघू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे शून्य अवस्था. ही जी शून्य अवस्था आहे, आता बरेचसे सतसाधक आहेत किंवा जे भक्त आहेत जे अभ्यास करता करता एका ट्रान्समध्ये निघून जातात, जिथे काहीही नसतं, अशा अवस्थेमध्ये निघून जातात. काही नसतं, आवाज नसतो, काही नसतो, काही नसतो, एकदम एकदम निवांतपणा असतो, कसलंच हाजबाज पण नसतं, इव्हन माझं शरीर आहे ते पण दिसत नसतं, काही दिसत नसतं. अशा एका विशिष्ट लेवलला जेव्हा निघून जातात, एकदम शून्य अवस्था, म्हणजे जिथे मी आहे हा भाव पण नसतो, तिकडेही तुम्हाला कोणतरी पाहणारा असतो, भावंडानो, जो पाहणारा आहे तुम्हाला त्या अवस्थेत पण कोणतरी पाहतोय. कारण तुम्हाला समजणार कसं, तुम्ही शून्य अवस्थेत गेलात ते, बरोबर ना? तुम्ही किती गाढ निद्रेत गेला होतात हे सांगायला कोणतरी पाहिजे ना. दोन दोन कसं असू शकतं, एक शून्य अवस्थेत जातोय हे पाहणं, सो अनुभवणं, लक्षात आलं ना? पण तिकडे तुम्ही त्या प्रेझेंट काळात होता, त्याला पाहणारा दुसरा कोणतरी होता तिथे, तो साक्षी मी आहे असं सांगितलं. लक्षात आलं, जनक राजा ते सांगतात की ज्या शून्य अवस्थेमध्ये जे गेल्यानंतर, हे शून्य अवस्थेमध्ये हे सर्व मन इंद्रिय सर्व जातात. लक्षात आलं ना? आणि ॲक्च्युली मनच असतं तिकडे, हे पण तुम्हाला सांगतो. या शून्य अवस्थेमध्ये हे सर्व, म्हणजे शरीर शून्य होतं, विचार शून्य होतं, मन शून्य होतं, हे जगाचा विसर पडतो, सर्व अवस्थांचा विसर पडतो, श्वासाचा विसर पडतो, बाकी विचार बिचार जे अंतरंगात जे चाललेलं असतं खोलमध्ये त्याही गोष्टींचा विसर पडतो, आणि एक नॉर्मली एक वर्तमान काळामध्ये तो स्थित असतो. काहीही जाणता येत नाही अशा ठिकाणीही एक गोष्ट तिथे असते की ती आपल्यावर साक्षी असते, पाहत असते आपल्याला. हे ज्याला पाहता आलं त्याचं जीवन सुंदर झालं. लक्षात, ह्या अवस्थेमध्ये पण त्यालाच
जनक राजा बोलतात मीच त्यांचाही साक्षी आहे, साधी गोष्ट नाही. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.